म्हजे कार्यकर्ती मातशे दुखावले गेल्ले, कित्याक आमी युती केल्ली, तेंकां मातशें कन्विन्स करपाक म्हाका एक थोडो टायम लागलो. करेक्ट. तेंकां हांवें कितें आहा पळय तें कन्विन्स करून तेंकां हांवें सांगलां. आतां म्हाका दिसता बीजेपी कांय दिसलें कितें हो कँडिडेट विनेबल आहा म्हणून, म्हणून तेंच्यांनी ती एक अफवा करून तेंच्यांनी दाखयलें कितें प्रवीण आमकां येता म्हणून. हांव एमजीनूत आहा, 2 वर्सां जालीं एमजीचें कामूत करता आनी एमजीनूत आहा, आनी आतां म्हाजें काम आनीक स्पिडीन चालू जाता. टीव्हीचो कॉन्ट्रॅक्टर कोण बीजेपीन तुमकां व्हरच्या खातीर? ना, त्या कॉन्ट्रॅक्टराक कोणाक वळखना. बीजेपीचे जो मंडळ अध्यक्ष, हांव कोणा कडेन, हांव बीजेपीच्या मंडळाक कोणाकूच हांव मेळोंक ना. तुमी प्रूफ करून दाखोवचे तुमकां दिसता. गेले 15 दीस दैनिक गोमंतक किंवा लोकमत, गोमंतक यांच्या तरुण पेपर खूप उलयता, जाल्यार तुम्ही ताचेर आजपर्यंत त्याचे स्टेटमेंट एक्सप्लेनेशन कित्याक करूंक ना? मतदार संघान भोवन लोकांचे ते जाणून कन्विन्स करूंक मागीर काल पर्यंत सुद्धा तुमच्या सोशल मीडियाचेर बीजेपीन तुम्ही वता अशा पद्धतीची तुमच्याच ग्रुपातल्यान इन्फॉर्मेशन पसरयता. तुमच्याच ग्रुपातल्यान जर अशा पद्धतीन जर पसरयता, जर प्रकार जर चालू आसा, जाल्यार तुमची ती जबाबदारी नसली काय? सोशल मिडियाच्या ग्रुपाचेर बीजेपीचो कितें उलयता? बीजेपीन सगळे कडे फितूर धाडल्या, म्हणजे तुमच्या एमजीन सुद्धा फितूर असतात. फितूर असतात सर, आणि बीजेपीच्या बीजेपीत सुद्धा फितूर आहात. तुम्ही बीजेपी भीतर घेतल्यात ना? बीजेपीत सुद्धा फितूर आहात, सगळीकडे फितूर. त्यांच्या उलवून येत न्हू, त्यांच्या ग्रुपात त्यांच्यानी आतापर्यंत फितुरी भरल्यात काय किती? एमजीचे म्हणून न्हू, हांगासर स्वतः प्रवीण म्हणून काम करतात, एमजी म्हणून काम करतात, आणि प्रवीणय म्हणून काम करतात. जे कार्यकर्ते आहा पळय ते प्रवीणय म्हणून फुडें, म्हणजे ते म्हाका काम करतात प्रवीण म्हणून. तशेंच माझ्याकडे बीजेपीचे बी टीमीचे सगळे बीजेपीचे कार्यकर्ते माझ्याकडे आहा, त्यांच्यानी म्हाका फुडें घेऊन गेल्ले आहात. तेंकां हांव कित्याक जॉईन करूंक शकना माझ्या ग्रुपान? त्यांच्यानी अफवा पसरल्या अशें तुमकां म्हणणें आसा? तुम्ही प्रूफ करून दाखयात ना बाबा, तुम्ही दाखयात. काही विद्रोही भाजपाचे कार्यकर्ते नाका जाल्ले अफवा पसरून ताका भाजपाचो व्हरपाचो प्रयत्न अप्रक्षप्त रित्या करतात. हांवें प्रवीणाक, हांव 4 फावटी मेळ्ळो, केन्नाच प्रवीणान अशें म्हणूं ना की आपूण थंय गेल्लो, आपल्याची कोणा कडेन उलोवणी जाल्या, हें कोणीच आमकां त्याने सांगूं ना आणि आमच्या कार्यकर्त्यांनी सांगूं ना. फक्त तो हांगा ना थंय कामाक गेल्लो असताना त्याचो थंडपणाचो फायदो आज कोणीतरी घेवपाक सोदता. तो आमच्या बरोबर आसा, तो आमच्या बरोबर आमच्या बगो पक्षाच्या तिकेटीचेर तो पेडणे मतदारसंघात उभा रावतलो. आणि ज्या पद्दतीन त्याने 2 वर्सां ह्या भागात काम केलं पेडणे भागात, तेच काम फुडें व्हरतलो. आणि हे काम करून आम्ही सगळे जाण, मोगोचे कार्यकर्ते जे पेडण्यात असा, कमिटीचे मेंबर आहात, ब्लॉक कमिटीचे मेंबर आहात, ते सगळे त्याला निवडून हाडपाचो प्रयत्न करतले आणि तो निवडून हाडटले. जो गैरसमज काही पेपरांनी केला, मिडियान केला, त्यांना हांव सांगू सोदता की आज हांगा पूर्णविराम दियात. खंयचोच कोणाकूच कोणी सांगले म्हणून पेपरां बरोवं नाका. प्रत्यक्ष त्याका मेळा, विचारा, नाही आमकां मेळा आणि विचारा. कारण पेडण्या खूप मोठो मतदारसंघ, 50 पेक्षा जास्त बूथ न्ही, कितें बूथ आहा? 51 बूथ. एका कोणशांतल्यान दुसऱ्या कोणशा पावपाक उशीर जाता, तो पर्यंत कितें अफो पसरोवपाक शकता. हांव आव्हान करता पेडणे मतदारसंघात त्या सगळ्या मतदारांक की त्यांच्या भूलभातीक बळी पडू नका. त्यांनी जी आज वाट लायल्या लोकांची,
देहांत पेडण्या तांणी काबार केला एअरपोर्टाच्या नांवार. देहांत तांणी कॅसिनो आज गांवांत हाडून सोडल्यात. ह्या खातीर लोकांनी एकजूट रावपाक जाय. त्यांची जागा त्यांना दाखोव जाय. पेडणे मानले मये बिचोले हो बीजेपीचो पराभव अटळ. हांगा मगो पक्षाचे उमेदवार निवडून येतले हे लक्षात दवरा. आणि आज आमकां तृणमुलाची साथ आसा, बॅकिंग आसा. मगो पक्षाचे उमेदवार ह्या वाठारांत वाढून येतले आणि आमचे सरकार जातले हे मुद्दाम नमूद. युती केल्या आमचे सरकार येतले म्हणून सांगला. सीट मेजपाक अजून दीस आता. आमचं लिडर ठरपाचो असा युतीचो. थंय युतीचो लिडर जातलो. फुडें आमच्या सर्वे प्रमाणे आमी वता. सर्वे जाची बरी आसा त्याका तिकीट मेळटली आनी लिडर जातलो. सीट शेअरिंग जातले. हेका वेळ आहा न्ही. चिता फुडें मीठ खावन कितें करपाचें आहा. आं हेका वेळ आहा. हे सगळें जातले. ते जावपाक जायना म्हणून बीजेपी आज बीजेपीचे सरकारांतले लोक हे अशे अफवा करून कोणाक पिसो करपाची ट्राय करता. ते त्यांनी बंद करचे. त्यांनी स्वतःचे उमेदवार स्वतःची संघटना तर प्रत्येक मतदारसंघात असा त्या संघटनेतलो मनीस उभो करचो. आज वजरकार सारखो परवरी आरएसएसचो मनीस कित्याक गेलो. सालिगांवांत कितें जालें सांगा न्ही. दुसऱ्याचे उमेदवार घेऊन सालिगांव त्यांची संघटना खंय उरली. पिवळा संघटना खंय आहा.